खबरदार पत्रकारांना धमकी दिली तर होऊ शकतो 50,000 दंड आणि 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास. हायकोर्टाच्या टीकेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पत्रकारांशी गैरवर्तन केल्यास दंड तसेच तुरुंगवासही होऊ शकतो असे जाहीर केले आहे. पत्रकारिता हा कुठल्याही देशाचा आधारस्तंभ मानला जातो, लोकशाहीचा चौथा खांब असा अभिमानास्पद उल्लेखही पत्रकारितेचा आहे. मात्र असे असताना देखील दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसते. जनमानसाचा आणि समाजाच्या हक्काचे रक्षण करणारे, अन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार, मात्र या पत्रकारांच्या हक्कांवरच गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात काहीतरी ठोस पाऊल उचलले जाण्याची अपेक्षा या वर्गाकडून व्यक्त केली जात होती. त्याचाच परिणाम म्हणून आता देशात पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्यास 50,000 दंड ठोठावला जाणार आहे. तसेच पत्रकारांना धमकावल्यास संबंधित व्यक्तींवर अजामीनपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्यास त्यांच्या विरुद्ध देखील तक्रार दाखल होऊ शकते, अशी सूचना प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी राज्य सरकारांना दिली आहे. त्यामुळे पत्रकारांना रोखणे म्हणजेच माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे आणि असे केल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो असेही काटजू यांनी म्हटले आहे. अशाच वेगवेगळ्या आणि ताज्या घडामोडींसाठी बघत रहा झेप मराठी.